हाय फ्रेंड्स, आपला आजचा व्हिडिओ विल्यम वॉर्ड्सवर्थ यांच्या बायोग्राफीवर होणार आहे. विल्यम वॉर्ड्सवर्थ यांचा जन्म कुकरमाउथ येथे 7 एप्रिल 1770 झाला होता. कुकरमाउथ हे शहर नॉर्थ इंग्लंडमध्ये वसलेले आहे. नंतर विल्यम वॉर्ड्सवर्थ यांचा मृत्यू 23 एप्रिल 1850 झाला होता. ते एक अतिशय फेमस पोएट होते. विल्यम वॉर्ड्सवर्थ यांचे वडील पेशाने लॉयर होते. त्यांच्या वडिलाचे नाव जॉन तर आईचे नाव ॲनी कुकसन हे होते व त्यांच्या बहिणीचे नाव डोरोथी वॉर्ड्सवर्थ होते. डोरोथीचा उल्लेख विल्यम वॉर्ड्सवर्थ यांनी विविध कवितेमध्ये केलेला आहे. पुढे विल्यम वॉर्ड्सवर्थ केवळ 7 वर्षाचे असताना त्यांची आई ॲनी कुकसन मृत्यू पावली व वडील हे मृत्यू पावले. त्यावेळेस विल्यम वॉर्ड्सवर्थ यांचे वय केवळ 13 वर्ष एवढेच होते. 1779 त्यांनी हॉक्सेट ग्रामर स्कूल जॉईन केले व काही वर्ष तेथे त्यांचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सेंट जॉन्स कॉलेज कॅम्ब्रिज येथे ॲडमिशन घेतले व तेथून त्यांनी 1791 BA ची डिग्री संपादन केली. नंतर पुढे 1798 लिरिकल बॅलेड हे बुक एस्टे कॉलरीज व विल्यम वॉर्ड्सवर्थ यांनी लिहिले. नंतर त्यांनी 1802 वयाच्या 32व्या वर्षी मॅरी हचिन्सन यांच्याशी लग्न केले. लिरिकल बॅलेटचे पहिले ॲडिशन 1798 तर दुसरे ॲडिशन 1800 आणि तिसरे ॲडिशन हे 1802 तर चौथे 1805 पब्लिश झाले. तसेच विल्यम वॉर्ड्सवर्थ यांना नेचर पोएट म्हणूनसुद्धा ओळखले जाते. त्यांचे निसर्गावर खूप प्रेम होते. नंतर त्यांनी द बॉर्डर हापले 1795-97 या काळामध्ये लिहिला. त्यांनी विविध कविता लिहिल्या, त्यामध्ये टिंटन सबे ही प्रसिद्ध कविता आहे. विल्यम वॉर्ड्सवर्थ हे वयाच्या 80 वर्षापर्यंत जीवन जगले. त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच 1850 द प्रेल्यूड हे सेमी बायोग्राफी हे त्यांच्या पत्नीकडून म्हणजेच मॅरी हचिन्सनकडून पब्लिश केले गेले. द प्रेल्यूडमध्ये त्यांची सेमी ऑटोबायोग्राफी डिस्क्राईब केलेली आहे. थँक्स ऑल फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.